मी म्हणते त्याच्या पुढचं म्हणायचं, म्हणते त्याच्या म्हणते त्याच्या शांत गेली शालू गेली आता पण नाच ना नानोबाईंच्या हरी पाठातला क्रमांकाचा अभंग ही निरो उघडी करून आंध्रा ठोकायला भावराव माहिती आमदार माहिती पण ज्ञानोबाराय गोबाराय चूक नाहीच आहे यांची छत्रपती पोटी जन्माला आले मासाबांच्याच का दुसरं कोण नव्हतं दुसरी माय नव्हती मासा जिजाऊच का कुस पावन लागते जिथे संस्कृती आहे संतती तिथे चांगली जन्माला काय खुश होती माझ्या मासाहेबांची महाराज इतिहास कुठरी ऐका गरज आहे तुम्हा मामाला माझ्या मासाहेब धन्यवाद तुराई शिवरायांची जिजाई आज पूजी तो महाराष्ट्र सारा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मानाचा जिजाईला मुजरा मानाचा एवढं बोलून सुद्धा जी लोक वाजवीत नाही त्यांना सांगते ऐका बरं लांब बसले ऐका बरं जे भारतात जन्माला भारतात ते टाळ्या वाजवतील आणि जे औलाद पाकिस्तानात जन्माला आले ते टाळी वाजवणार नाही औलाद घेतली नाही ना कशी वाजव अरे वाजवा छत्रपती
जिसने दवा में छत्रपति शिवाजी महाराज का नाम लिख दिया और सुबह आज तक छत्रपति नस्त नवे आई तीन नाटक करता है ये कीर्तन कराए सुधा परवानगी घर लगी मी भी काई एवडे आई कीर्तन करायच्या आधी सिंहासनाच्या समोर जावं लागलं असतं म्हणावं लागलं असतं जहा म्हणा हम थोडा कीर्तन करना चाहते आपकी मर्जी हो तो कर ले ही अवस्था तुमची आमची असते आज स्वाभिमानाने जगताय ना त्याचं कारण माझा राजा
खरंय म्हणा मी पण कोणाला इतिहास सांगायला लागले 500,000 मतदान काय आपल्या जाती आपल्याला इतिहास कळणार आहे आपलं कसं माझी गाडी माझी 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 दाढी माझी बॉडी माझ्याच बायकोची गुरु गुरु साडी तुझी दाढी जाऊ दे पण माझी बिडी पेटू दे अशा काही जाती आपण आपला इतिहास कळणार आहे इतकी बेकार अवस्था आहे आपण एवढे प्रामाणिक लोक आहे एवढे प्रामाणिक लोक आहे आपल्यामुळं पाटपोईवरचा ग्लास साखरीनं बांधावा लागतो कळलं त्यालाच कळलं माणूस किराणा दुकानदाराचा पीठ सुतळीनं बांधलेला असतो त्याला माहितीये गावलही म्हणे आमच्या देशात हजाराचा बंडल ज्याच्या खिशात त्याच नाव दारिद्र्य रेषात कळलं त्यालाच कळलं पैसा पाहिजे आपण गावात अशी माणसं आली काय करायचं महाराज आपण पैसा बघतो बघतो माणसाचं ज्ञान विचार तरुण मंडळीला माझी विनंती आहे भावासारखे माझ्या पैसे तर कार्यकर्ते होऊ नका मावळे व्हा गरज मावळ्यांची निष्ठावंत व्हा त्याच्याने करू नका क्वाटरीसाठी कोंबडीसाठी साहेब 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 घरच काय रे सामर्थ्यावर मोठे व्हा वशिल्यावर नाही कोणाला धरून मोठे व्हावं इतकी ऐकत आहे का आपण फार मोठ्या कुळात आणि चांगल्या धर्मात जन्माला आलो जागे व्हा फार काही नाही पण कमीत कमी एवढं तरी बदला बरका गावकरी इथून पुढे गावातला 15 ऑगस्ट 26 जानेवारीचा तिरंगा कुठल्याच पुढाऱ्यांच्या पैशावाल्यांच्या आणि भ्रष्टाचारांच्या हाताने फडकवत जाऊ नका गावातला तिरंगा त्या कुटुंबाच्या हाताने फडकवा ज्या कुटुंबाला पोरगा आणलीत आहे तिरंग्याची जाम त्या कुटुंबाला तुम्हाला काय खबर आहे त्या हातवर झेंड्यासाठी काय गंभावं लागतं ना त्या लेकराला विचारा त्याने आपला देह पणाला लावला त्या आईला विचारा जिने पोटचा गोळा दिला त्या बापाला विचारा ज्याने म्हातारपणाची काठी दिली त्या बायकोला विचारा जिने कपाळीचं कुंकू पुसलं त्या लेकरांना विचारा बापा जात्रा धरून जग बघायच्या काळात त्याचा बाप जगाच्या रक्षणासाठी सीमेवर उभा होता हे त्यांना विचार तू मामाला काय कधी कधी जे आपल्यासाठी मेले नाही ते बिचारे वर बसून विचार करत असते या कोई मरे वोटो के लिए तो कोई मरे नोटो के लिए या कोई मरे वोटो के लिए तो कोई मरे नोटो के लिए भगत सिंह सुखदेव भी सोचते होंगे हम भी मरे इन हराम जादों के लिए मेलो तरी कोणासाठी बाबा यांच्यासाठी यांना ना आदर आहे ना कदर आहे मरणारे मारतायत आणि करतो मज्जा 26 जानेवारी ओके 15 ऑगस्ट पुन्हा वर्षभर कसा बोंबलत जाणीवर आणि जर जाणीव असती तर एवढी माणसं वाईट वागली असती अरे काय वागणूक आहे दादा आपली कुत्र्याच्या वरचे हाल लोकांचे करून आज झाले लोकांनी नजर वर करून बघितलं नाही उलट मळ्यांचा बाजार केला माझं तर मन नाही 2-3 वर्षात एकदा कोरोना आलाच यूज दे यू द्या लय माज अटली होती बरी जीवली महाराज लोकांची तर लय जीवली महाराज बाबांना काय कमी माज होता शिवडीला पाठीला आहे मी 10 माणसं पुढे 10 माणसं मागलं वर्षभर तारखा भेटत नाही आपल्या कोरोनात कळलं कुत्र खात नाही आपल्याला कीर्तन चालू आहे तेवर मजा आहे ही कीर्तन झाल्यावर म्हणत्या ताई मी तुमचा लय मोठा फॅन आहे 2 वर्ष तू मी आता म्हणतो 2 वर्ष ताई हरीच होती ना इमानदारीनं सांगा कार्य करते हो महाराजांना येईपर्यंत फोन करता का जाईपर्यंत करता आणि कीर्तन झाल्यावर मारा नका तिकडे ओलता नका खापा नका विचार करतो का हे कधी उगाय जन हे सुखचे अंत हे काळीचे कोणीच नाही गुरुजी समजून घ्यायचा जागेवर जागेवर काही म्हणत जे पैसे वाले होते त्यांना कळलं असेल
पैशाला किंमत